आता लग्न किंवा आजारपणासाठी PF खात्यातनं एकाच वेळी 1 लाखापर्यंत रक्कम काढता येणार. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. भाड्याचं घर घेण्यासाठी अर्ज करण्याची आज शेवटची मुदत. दुपारी 12 वाजेपर्यंतच अर्ज करता येणार, तर 8 ऑक्टोबरला भाड्याच्या घरांची मुंबईत लॉटरी निघणार. चांद्रयान 4 मोहिमेला मंत्रिमंडळाची मंजुरी. मोहिमेसाठी 2104 कोटींची तरतूद. चंद्रावरील नमुने गोळा करून पृथ्वीवर आणणार. चार ऑक्टोबरला सांगलीमध्ये शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर. मराठा समाज संस्थेचा हा कार्यक्रम. संजय दिना पाटलांच्या खासदारकीला आव्हान. शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नाही. अपात्र ठरवण्याची हायकोर्टाकडे मागणी. सोलापुरात आमदार सुभाष देशमुख यांना धक्का. माजी उपमहापौर राजेश काळेंचा इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा. सोयाबीनला 4500 पुढे भाव मिळत नसल्यानं शेतकरी पुन्हा हवाल दिल. तर दरवर्षीप्रमाणे यंदा अपेक्षित दर मिळणं अवघडच. साठा आणि विक्री संदर्भात सध्या शेतकरी संभ्रमात. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यामध्ये विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान छत कोसळलं. या दुर्घटनेमध्ये 30 ते 40 महिला जखमी. जखमींवर उपचार सुरू. लेबनॉन पुन्हा हादरलं. पेझरच्या स्फोटानंतर आता वॉकी टॉकी आणि रेडिओचाही स्फोट. 9 जणांचा यात मृत्यू, तर 300 जण जखमी. जम्मू काश्मीरात यंदा विक्रमी मतदान. पहिल्या टप्प्यात 58% अधिकचं मतदान. सांगलीच्या वाळवा तालुक्याच्या वारणापट्ट्यामध्ये धुक्याची चादर. भाजीपाला पिकांना याचा फटका बसणार. धुक्यामुळे पिकांवर रोगांचाही प्रादुर्भाव. शेतकऱ्यांवर आणखी एक संकट. सांगलीच्या वारणापट्ट्यामध्ये धुक्याची चादर पसरल्यामुळे पिकांना धोका. शेतकरी आता संकटात पडण्याची शक्यता.